हरिओम। सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचा जळगाव दौरा जाहीर झाला आणि संपूर्ण जळगाव नगरी आनंदाने नाहून निघाली। श्री अनिरुद्ध आनंदोत्सव जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण झाले आणि सर्वजण मोठ्या उमेदीने कार्याला लागले। परमपूज्य श्री अनिरुद्ध बापूंच्या दौऱ्याची पूर्वतयारी आता पूर्ण झाली होती। सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी अनिरुद्धांच्या मोठ्या फोटोंची होर्डिंग्स लावली होती। महाकाय मैदान आकाश कंदिलांनी आणि गुढ्यांनी सजविण्यात आले होते। 15 ऑक्टोबर 2011 रोजी रात्री 10 वाजता सद्गुरु श्री बापू जळगावला जाण्यासाठी हॅपी होम मधून निघाले। छत्रपती शिवाजी टर्मिनसहून निघालेली राजेंद्र नगर एक्सप्रेस सकाळी 6:30 वाजता जळगाव स्टेशनला पोहोचली आणि सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या स्वागतासाठी श्रद्धावानाने एकच जल्लोष केला। संपूर्ण रेल्वे स्टेशन व जीना श्रद्धावानाने भरून गेला होता। त्या संपूर्ण गर्दीतून एकच नाद गुंजत होता, बापू बापू आणि बापू। श्री अनिरुद्ध आनंदोत्सवाचा दिवस उजाडला। एकलव्य क्रीडा संकुलाचे मैदान तुडुंब भरून गेले होते। सर्वजण बापूंच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते। व्यासपीठावर आदिमाता श्री महिषासुर मर्दिनी, श्री हनुमंत व श्री स्वामी समर्थ यांच्या भव्य तस्वीरी विराजमान झाल्या होत्या। त्यानंतर सद्गुरु श्री अनिरुद्धांचे एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानात आगमन झाले। क्रीडांगणावरील सजविलेल्या भव्य स्टेजवर आल्यावर सद्गुरु श्री अनिरुद्धांनी सर्वप्रथम श्री महिषासुरमर्दिनी, श्री हनुमंत व श्री स्वामी समर्थ यांच्या तस्वीरींना नमस्कार केला आणि कार्यक्रमास सुरुवात केली। त्यानंतर सद्गुरूंना अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या डीएम विजनी मानवंदना दिली। त्या मागोमाग येत आहे स्कंद ध्वज घेऊन निवेदिता वीरा झेंडे आणि पाठोपाठ चालत आहे मयुरी वीरा पाटील। मागे चालत आहे अमळनेर नशिराबाद पाचोरा येथील मुलींचे पहिले पथक ज्याचे नेतृत्व करीत आहे प्लाटून कमांडर वर्षा वीरा पाटील। नंतर येत आहेत चोपडा शिरपूर भुसावळ शेवगे येथील मुलांचे पहिले पथक ज्याचे नेतृत्व करीत आहे प्लाटून कमांडर दुर्गेशसिंह जाधव। नंतर आहे जळगाव धरणगाव येथील मुलींचे दुसरे पथक ज्याचे नेतृत्व करीत आहे प्लाटून कमांडर सुप्रिया वीरा सोनवणे। नंतर आहे औरंगाबाद नंदुरबार भुसावळ येथील मुलांचे दुसरे पथक ज्याचे नेतृत्व करीत आहे प्लाटून कमांडर तुषारसिंह ठाकूर।